आत्ता आपण बघणार आहोत लॉजिकल फंक्शन्स सॉरी लॉजिकल फंक्शन्स आपण बघितली तर वी आर गोइंग टू सी द लुकअप अँड रेफरन्स फंक्शन्स व्ही लुकअप नावाचं एक uh, फारच किंग फंक्शन समजलं जातं एक्सेलमधलं की बऱ्याच ठिकाणी ते त्याचा वापर uh, खूप चांगल्या पद्धतीने होतो बऱ्यापैकी त्याची मदत होते सो व्ही लुकअप व्ही फॉर व्हर्टिकल आणि लुकअप म्हणजे शोधणं सो व्हर्टिकली शोधणं म्हणजेच व्हर्टिकली शोधणं म्हणजेच कॉलम्समध्ये काही गोष्टी शोधणं हे व्ही लुकअप फंक्शन जेव्हा एच लुकअप असतो एच इज एच स्टँड्स फॉर हॉरिझेंटल लुकअप हॉरिझेंटली काहीतरी शोधणं दॅट मीन्स व्हॉट वी आर सर्चिंग इन रोज ओके व्ही लुकअप इज ॲप्लिकेबल फॉर कॉलम्स अँड एच लुकअप इज ॲप्लिकेबल फॉर रोज आणि लुकअप ह्याचा अर्थ होतो शोधणं सर्च करणं ओके सो व्ही लुकअप एच लुकअप अशी दोन फंक्शन्स आत्ता आपण बघणार आहोत कन्सिडर करा की <coughs> माझ्याकडे uh, एक हजार स्टुडंट्सची लिस्ट आहे किंवा एक हजार एम्प्लॉईजची uh, एक यादी आहे आपण असं म्हणूयात uh, शेजारच्या एम्प्लॉईजच्या uh, uh, नावांच्या शेजारचा जो कॉलम आहे त्यात त्यांचं लोकेशन आहे किंवा डिपार्टमेंट आहे आपण असं एक समजूयात त्याच्या शेजारी त्यांची जन्मतारीख लिहिली आहे अजून त्याच्या पुढे त्यांचं डेझिग्नेशन लिहिलेलं आहे नाव लोकेशन जन्मतारीख डेझिग्नेशन असे चार कॉलम्स आता आपण कन्सिडर करूया दुसरं एक वर्कशीट आहे त्या दुसऱ्या वर्कशीट मध्ये काही एक दहा ते पंधरा व्हॅल्यूज आहेत आणि त्या व्हॅल्यूज आणि यातल्या काही व्हॅल्यूज या सारख्या सारख्या आहेत पण दुसऱ्या वर्कशीट मध्ये जे दहा ते पंधरा व्हॅल्यूज आहेत त्याच्या शेजारच्या कॉलम मध्ये पहिलं नाव बघून ह्या वर्कशीट मध्ये आपण बघू की हे कुठे आहे ते शोधू आणि ते वाचून त्याचं डेजिग्नेशन आपण दुसऱ्या वर्कशीट वर नेऊ म्हणजेच काय आपण शोधतोय कुठे शोधतोय तर कॉलम्स मध्ये शोधतोय ओके तर आ, हे दहा ते पंधरा वेळेस ही ऍक्शन रिपीट आपण जेव्हा करणार होत त्या त्या गोष्टीमध्ये आपला भरपूर वेळ जाणार आहे आणि दहा ते पंधरा ह्या काहीतरी मी लिमिटेड व्हॅल्यू घेतल्या तुम्ही कन्सिडर ह्यूज डेटा आहे असंही तुम्ही कन्सिडर करू शकता तर त्या केसमध्ये ही व्हॅल्यू दुस पहिल्या वर्कशीटवर शोधणं आणि त्यावरनं दुसरी व्हॅल्यू दुसऱ्या वर्कशीटवर लिहिणं इट्स नॉट नेसेसरी की दोन्ही वेळेस की दोन सेपरेट वर्कशीट्स असतील एकाच शीटवर असेल दोन शीट्स वर असतील किंवा दोन वेगवेगळ्या फाईल्स मध्ये तुमचा डेटा असू शकणार आहे तर त्या दुसऱ्या शीट वर आपण बघून डेजिग्नेशन तेच हेच ते, ते, काम आपण व्ही लुकअप ह्या फंक्शन करू शकतो मग हे करताना कुठली व्हॅल्यू सर्च करायची तर आपण पहिल्या एम्प्लॉईचं नाव आपण कन्सिडर करू कुठल्या रेंज मध्ये सर्च करायचंय तर पहिल्या शीट मध्ये सर्च करायचंय आणि कितव्या नंबरच्या कॉलम मध्ये सर्च करायचा आहे तो कॉलम नंबर आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे तर मगाशी लॉजिकल फंक्शन शिकताना आपण खूप स्टेप बाय स्टेप गेलो की लॉजिकल टेस्ट काय व्हॅल्यू बिफ ट्रू काय आणि व्हॅल्यू बिफ फॉल्स काय ह्या तीन गोष्टी आपण बघत बघत गेलो त्याच पद्धतीने आता व्ही लुकअपही आपण हळूहळू शिकूयात की व्ही लुकअपचा सिंटॅक्स आता कसा डिस्प्ले होणार आहे कुठल्याही फंक्शन आता तुम्ही जर कम्प्युटरच्या समोर कदाचित असाल किंवा नसाल मला मा आता समोर येत नाहीयेत पण सिंटॅक्स शोधायचा कसा इज इक्वल टू फंक्शनचं नाव आणि ब्रॅकेट ओपन करणं मग मी पहिल्यांदा इज इक्वल टू लिहील वी लुकअप आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर खाली जो डिस्प्ले होणार आहे दॅट इज द सिंटॅक्स तुम्ही uh, ही ऍक्शन जर करत असाल तर पहिली एंटिटी असणार आहे त्यातली लुकअप व्हॅल्यू म्हणजे तुम्ही काय शोधताय तर मी पहिल्या एम्प्लॉईच नाव दुसऱ्या शीट मी नाव शीटवर शोधते पहिल्या शीट तर ते जे नाव आहे ते लुकअप व्हॅल्यू दुसरी एन्टीटी असणारे टेबल एरे टेबल एरे म्हणजे तुम्ही कुठल्या भागात शोधताय तो एरिया ती रेंज तिसरी एंटिटी म्हणजे कॉलम इंडेक्स नंबर तुम्ही तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे त्या रिझल्टचा कॉलम नंबर कितवा आहे तो कॉलम नंबर आपल्याला तिथे मेन्शन करायला लागणार आहे आणि चौथी जी एंटिटी आहे की रेंज लुकअप आहे का त्या चौथ्या एन्टीटीकडे आपण सावकाश बघूयात माझ्याकडे त्याच्याविषयी एक प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन आपण बघू तोवर चौथ्या एंटिटीचा विचार आपण करत नाही हो। पहिल्या तीन गोष्टी आता आपण कन्सिडर करणार आहोत ओके हेच uh, एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत मघाशी uh जे आपण मार्कांचं टेबल बघितलं होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर हेच टेबल मी आत्ता वापरते आहे आणि या ठिकाणी मी छोटासा असा एक फॉर्म तयार करून घेते सपोज इथे मी लिहिलंय एंटर नेम ओके okay, जे काय नाव एंटर करायचं असणार आहे ते आपण ह्या सेलमध्ये एंटर करणार आहोत ओके okay? आणि जे नाव आपण एंटर करणार आहोत त्याचे केमिस्ट्रीचे मार्क्स त्याचे फिजिक्सचे मार्क्स आणि त्याचे बायोलॉजीचे मार्क्स या तिन्ही गोष्टींचे मार्क्स मात्र इथे डिस्प्ले होते आता मी जी नावं एंटर करणार आहे ती नावं हे दहा नावांपैकी कुठलंही नाव असेल हे मला ठाऊक आहे त्यामुळे ही दहा नावं सोडून मला इतर कुठलंही नाव इथे टाईप करता येऊ नये म्हणून मी इथे डेटा व्हॅलिडेशन वापरी डेटा uh, टॅबमध्ये व्हॅलिडेशन म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथे डेटा व्हॅलिडेशनमध्ये मी एक लिस्ट तयार करणार आहे आणि लिस्टवर तुम्ही गेल्याबरोबर इट इज आस्किंग यू वेअर इज द सोर्स ऑफ युअर लिस्ट इंटरनेटवर किंवा बऱ्याचदा तुम्ही ईमेल्स वगैरे चेक करता नाही नेटवरच आपण विचार करूयात की तुम्ही कुठला तरी एक फॉर्म यू आर ट्राईंग टू एंटर द स्टेट तुम्ही तो जो फॉर्म भरताय तिथे तुम्ही स्टेट तुमचं एंटर करायला जाणार आहात वि नो की भारतात कुठले स्टेट आहेत भारतात कुठले राज्य आहेत हे आपल्याला माहिती आहे, आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी स्टेट एंटर करणार आहात तिथे एक डाऊन लिस्ट येते आणि तिथे भारतातल्या पूर्ण राज्यांची एक लिस्ट खाली ड्रॉपडाउन लिस्ट तयार होते तसं मला ठाऊक आहे की माझ्या क्लासमध्ये कुठे किती स्टुडंट्स आहेत आणि त्यांची नावं काय आहेत त्यामुळे सोर्स म्हणून मी फक्त ह्या माझ्या विद्यार्थ्यांची नावं इथून एवढी सिलेक्ट करीन ओके अँड आय डू ओके हिअर आपण परत एकदा रिपीट करूया डेटा व्हॅलीडेशन मध्ये आपण इथे लिस्ट सिलेक्ट केली आणि लिस्ट मधला सोर्स म्हणजे ही विद्यार्थ्यांची नाव ती मी माऊसने फक्त सिलेक्ट केली आहेत आणि जेव्हा तुम्ही लिस्ट मध्ये सिलेक्शन करता तेव्हा हे जे सिलेक्शन आहे ते ऍप्सोलूट रेफरन्स मध्ये एप्सूट रेफरन्स म्हणजे दोन डॉलर्स प्रत्येक सेल रेफरन्सच्या अवतीभोवती दोन डॉलर्स इथे असणार आहेत जेव्हा तुम्ही ओके कराल तेव्हा तुम्हाला इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट तयार झालेली दिसणार आहे फॉर एक्झाम्पल यातलं मी एक नाव सिलेक्ट केलं दॅट इज विशाल ओके आत्ता आपल्याला विशालचे केमिस्ट्रीचे विशालचे फिजिक्सचे आणि विशालचे बायोलॉजीचे मार्क्स शोधायचे इमॅजिन करा आत्ता माझ्याकडे स्क्रीन छोटा असल्यामुळे स्क्रीन म्हणजे मला इथे बाइंडिंग्ज येतं मी दहाच्या दहा पंधराच्यावर जास्ती रेकॉर्ड्स घेऊ शकत नाही इमॅजिन दॅट की तुम्ही दहा हजार रेकॉर्ड्सवर काम करताय आणि दहा हजार रेकॉर्ड पैकी एक पर्टिक्युलर रेकॉर्ड तुम्हाला इथे शोधायचं आहे आणि ते तुम्ही माउसने सिलेक्ट करणार आणि त्याचे डिस्प्ले मात्र त्याच्याशी रिलेटेड रिझल्ट व्हायला हवेत ओके आता हे करताना कन्सिडर करा की विशालचे केमिस्ट्रीचे मार्क्स आता आपण मॅन्युअली शोधणार आहोत विशालचे केमिस्ट्रीचे मार्क्स आपण मॅन्युअली शोधणार आहोत कुणाचे मार्क्स आपण शोधणार आहोत तर विशालचे कुठल्या एरियात तुम्ही शोधणार आहात विशालचे केमिस्ट्रीचे मार्क्स तर फक्त ह्या एरियात शोधून आपल्याला चालणार नाही आपण विशालचे मार्क शोधताना आपण कुठला एरिया कन्सिडर करतो आपण बघताना असं बघतो की विशाल कुठे आहे ह्या सेलमध्ये अँड डेन से आपण असं इथपर्यंत बघत होतो अँड डेन से सिक्स्टी फाय ओके दॅट मीन्स आपण कन्सिडर करताना हा एवढा एरिया आपण कन्सिडर आहे नाव पहिल्या कॉलममध्ये आणि केमिस्ट्रीचे मार्क्स आपल्याला शोधायचे आहेत म्हणून आपण एवढा एरिया कन्सिडर केलाय त्यामुळे जी रेंज आपण शोधणार जी रेंज आपण इन्क्ल्यूड करणार आहोत त्या रेंजमध्ये विशालही असायला हवाय दॅट मीन्स नावंही असायला हवी आहेत अँड तुम्हाला कसला रिझल्ट हवाय दॅट मीन्स केमिस्ट्रीचे मार्क्स तोही एरिया इथे असायला हवी आहे ओके अगेन वी आर गोईंग टू रिपीट द थिंग्स कुणाचे मार्क्स शोधताय विशाल दिस व्हॅल्यू ओके कुठे शोधताय तर अशी रेंज आपल्याला सिलेक्ट करायची आहे की ज्यात विशाल ही पण व्हॅल्यू असायला हवी आहेत म्हणजे नावं पण असायला हवी आहेत आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्टही असायला हवा आहेत आपल्याला हवा असलेला रिझल्ट म्हणजे केमिस्ट्रीचे मार्क्स ओके So, सो दिस uh, एरिया यू हॅड सिलेक्टेड हा आपण कन्सिडर केलाय हा एरिया कन्सिडर केल्यानंतर व्हॉट वी डू आपण विशाल इथे बघितल्यानंतर आपण आपले डोळे असे मूव्ह होतात अँड वी की आता तिसऱ्या कॉलम मध्ये केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत दॅट मीन्स हा पहिला ज्या कॉलममध्ये विशाल आहे दॅट इज फस्ट कॉलम फिजिक्सचा सेकंड आणि आपल्याला रिझल्ट हवा तो केमिस्ट्रीचा त्यामुळे हा तिसरा त्यामुळे कॉलम नंबर हा आपल्याला इथे कन्सिडर करायचा ओके कुणाचे मार्क शोधायचे कुठे शोधायचे आहेत अशा रेंज मध्ये ज्यात नाव पण हवी आहेत आणि रिझल्टही असायला ह्या ही जी रेंज तुम्ही सिलेक्ट करणार आहात ह्या रेंजमध्ये तुमच्या रिझल्टचा कॉलम नंबर कितवा आहे तर तिसरा तर ह्या तीन गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत ओके